कधी येणार क्लॅरिटी? काय टोल हटवण्यासाठी आमच्याकडे क्लॅरिटी पटकन येते? नमस्कार जयवा, हे आपल्या तळेगावच्या टोल नाक्या संदर्भामध्ये माझ्याकडे सगळे सर्वपक्षीय शिष्टमंडळ आले आणि त्यांना तो 1.5 किलोमीटरवरती दोनदा तो टोल भरावा लागतो, तर तो तिथून काढावा असं त्यांचं म्हणणं आहे. NH4 वरती आहे ना तो? NH4 वरती आहे तो, सोमाटल्याचा टोल नाका. नाही कधी येणार क्लॅरिटी? काय टोल हटवण्यासाठी आमच्याकडे क्लॅरिटी पटकन येते? मला उद्या कळवा तुम्ही, मला उद्या कळवा. मी एकदा शिंदेची पण बोलतो, मी कळलं का? पण तुम्ही बोला. त्या टोल नाक्याचा विषय असा आहे की जुना जो NH हायवे आहे त्या NH हायवेवरती लोणावळाचा वर्सोलीचा टोल नाका तसेच सोमटण्याचा टोल नाका याच्यामधलं जे अंतर आहे ते 30 किलोमीटरचं अंतर आहे आणि शासनाच्या अध्यादेशानुसार दोन टोल नाके हे जवळजवळ 60 किलोमीटरच्या अंतरावरती लावण्याचा आदेश आहे. तो आदेश पायमल्ली दिला जात आहे आणि IRB कडून कुठलंही आम्हाला सहकार्य होत नाही. याविषयी आम्ही राज ठाकरे साहेबांना विनंती केली की सोमटणे फाट्याचा जो टोल नाका आहे तो कायमचा बंद व्हावा, वाहतुकीची समस्या कायमची बंद व्हावी.